उद्या आणि परवा 23 आणि 24 तारखेला, त्याच शनिवारी आणि रविवारी आपण एक आगळं वेगळं एक्झिबिशन घेत आहोत जे कधीही कराडमध्ये झालेलं नाही आहे. ह्यात आपण दागिने, कपडे, लहान मुलांचे असो, पुरुषांचे असो, बायकांचे असो, शिवाय आपल्याला महाराष्ट्र बांबू असोसिएशनचा पण एक स्टॉल आहे जिथे बाय आर्किटेक्चरल डिझाईन्स पण ते दाखव एक्झिबिट करतील आणि त्यांच्या काही बॅम्बूच्या वस्तूही करतील. पेपर फॅक्टरीचाही आपल्याकडे एक आगळा वेगळा स्टॉल ह्यावेळेस येतो आहे. त्यांचे दिवाळीचे आकाशकंदील असतील किंवा डायरीज असतील आणि अन्य आणखीनही वस्तू आहेत त्यांचे. तसंच आपण खायचंही वस्तू ठेवलेले आहेत, पिझ्झा असेल, बर्गर असेल किंवा अगदी आपलं मराठमोळ जेवण पण आम्ही ठेवलेलं आहे इथे. हे कोणाच्या वतीनं घेतलेलं आहे? कोणाच्या वतीनं घेतलेलं आहे, कुठं घेतलेलं आहे, कधी? हे आपण आम्ही एक सामाजिक संस्था चालवतो, समविचारी सामाजिक संस्था, पण कोविडमुळे आमच्या महिला वर्ग बाहेर आले नाहीत म्हणून आम्ही ह्या दोघींनीच हा उपक्रम चालू केलेला आहे. ह्यावर्षी घेतलेला आहे सुनीता जाधव आणि मानसी जोशी. आणि हा आहे बैलबाजाराच्या समोर अजंठा आदी म्हणून बिल्डिंग आहे, तिथे आपण हा घेतलेला आहे. कराडमध्ये हे जे आगळं वेगळं प्रदर्शन होतं आहे ते घडत आहे अजंठा डेव्हलपर्सच्या सहाय्यानं आणि ते आम्ही दोघी मानसी जोशी आणि सुनीता जाधव यांनी अरेंज केलेलं आहे. आणि या प्रदर्शनामध्ये कराडमध्ये ज्या वस्तू आजपर्यंत आपल्याला मिळत नाहीत असे सगळे पुणे, सातारा, कोल्हापूर, सांगली या भागातून एक महिला उद्योजक जे वेगवेगळ्या आपापल्या फील्डमध्ये ज्यांनी स्वतः बिझनेस करतात त्यांच्यासाठी, म्हणजे खरेदीदार आणि विक्रेते यांच्यासाठी एक व्यासपीठ म्हणून आम्ही हे प्रदर्शन यावर्षी भरवलेलं आहे. कोणत्या कोणत्या वस्तू आणि काय वेगळेपण असतात? वेगळेपणा या असा आहे की साड्यांमध्ये आहे, साड्या वेगवेगळ्या प्रकारच्या आहेत, हँडलूमच्या साड्या आहेत. हँडलूममध्ये सुद्धा कसं आहे की ज्यांनी स्वतःचे हातमाग आहेत अशा महिलांचा इथे स्टॉल आहे. नंतर सिरॅमिक पॉटरी आहे, जी महिला जिचा स्वतःचा कारखाना आहे अशी महिला इथं तिच्या स्वतःच्या वस्तू घेऊन येणार आहेत. मातीच्या वस्तू आहेत, पेपरच्या वस्तू आहेत, शिवाय खाद्यपदार्थ आहेत की ज्या महिला स्वतः घरी बनवतात, थोडक्यात नाचणीचे प्रॉडक्ट्स असतील किंवा मसाले असतील अशा सुद्धा वस्तू तुम्हाला इथे बघायला मिळतील. उद्घाटन समारंभाला कोण आहे? 23 तारखेला सकाळी 10 वाजता हा आपला उद्घाटन समारंभ होणार आहे. उद्घाटन समारंभासाठी माननीय सुनंदाताई पवार ज्या भीमथडीचं एक प्रदर्शन भरवतात पुण्यामध्ये त्या स्वतः उपस्थित राहणार आहेत. शिवाय आपले सातारा जिल्ह्याचे खासदार माननीय श्रीनिवासजी पाटील यांच्या पत्नी माई यासुद्धा उपस्थित राहणार आहेत. तसेच कराडच्या नगराध्यक्षा रोहिणी शिंदे याही उपस्थित राहणार आहेत. तरी सर्व कराडकरांनी या प्रदर्शनाला भेट द्यावी अशी आमची विनंती आहे. वी फ्रॉम द मिस्टेक वी आर व्हेरी थँकफुल टू दीज पीपल हू आर असोसिएटेड विथ अस लाईक अजंठा डेव्हलपर्स हू हार्टफुली गेव देअर प्लेस टू अस. देन भारत निसान, मगरपट्टा इन्स्टिट्यूट ऑफ हॉस्पिटॅलिटी मॅनेजमेंट पूना. And another plus point for our exhibition is Magarpatta Institute is giving an opportunity for the kids from this area to come to their institute and study, and then they'll get an opportunity to even go to Switzerland. So we are thankful to all these people.